लगीत दिवस झाले बे आंब्याचा रस नाही पिलून आंब्याची आठवण आली आंबे बापू हास बे आंबे आणून का तुझाही काम आहे ना उचलली जीवना लावली टाळ्याला जो तोंडात आला तो जई म्हणला इच्छा होता बे आंबे खावाची अभे तुझी काही इच्छा होते बे तशी तर माझी इच्छा होते आलिया भटशी लग्न करायची पण इच्छा पूर्ण होते का आभे निस्ती इच्छा ठेवून काहीच नाही होते सत्यात उतरते का नाही उतर हाय पाहा लागते अबे आलिया भट कोटीन तू कोटी तू काही तिच्याशी लग्न करशील पण आंब्याचा रस आपण पेऊ शकतो ना बे कस कसा पेऊ शकतो अबे तर आपण आंबे आणून ना बर आंबे कुठून आणशील बे निर्मला वहिनीच्या झाडाचे आंबे आणून आपण आंबे आणि सापटलास गिपटलास तर मग बापू काही खैर नाही तुझी बापू ते निर्मला वहिनी हो तुझा बुक्की बुक्की ना मारते अबे कधीतरी रिस्क घ्यायला शिक कधीतरी चोरी करायला शिक कामी येईल ना बे अभय आज आंब्याची चोरी करशील उद्या तू सोन्या गिण्याची चोरी करशील ना मग पाय परबा कर चोरी करणे पापाय मी तुला आधीच सांगून ठेवतो आभे तर मग आपला मन मारून राहिणी ना आपल्या इच्छा न पूर्ण करणे हाय पापाय ना हो आता बरोबर आहे म्हणा तुझी अभय तर म्हणून म्हणताव चल आपण आंबे चोरून टाकून अभय आंब्याचा रस पेवाची मस्त आठवण आली आहे धराचे आंबे काहाडाचे फोलटे पीराचे गंजात बदो बदो थापल थुपल करून टाकाचा गड्या गड्या सकट रस पिरून टाकाचा धराची रुई अन घोटाचा मुई मुई टाकाची साखर मग शेवटी तोंड आकार जिबल पाना फोड अन रस राहते गोड गोड पण आंबा कधी भेटे ना अन रस काही बने ना आभे हो तर भोसुडच्या निष्ठा कविताच नको सांगूच करा काय तू सांग आभे चल बे आपण आंबे तोडायला जाऊन ना भोसुडच्या जा तुझी इच्छा साय वाटते चल बे हा चल एक थैला गीला पकडून टाक चल आपण आंबे तोडून येऊ कशी प्लॅनिंग करायची चल सांगतो मी तुला हा थैला बीला पकडलास ना अबे पकडलो तरी थैला तुझा पांढरा बुदलाचा मग तुझ्या आंबे माझ्या घरी ना माझे आंबे तुझ्या घरी आली आपण हा तेच म्हणताव कोठे जाता अरे चायला उंदीर ते ती मांजर बरोबर टप्प्यावर येऊन बसून आहे माझी इलेक्शन होती काय नाही निर्मला वहिनी थोडस टेलर कडे जाऊन तुम्ही आमचे थैले आहेत ना थोडसे फाटले आहेत बुडा ना तर थोड्या ठीक आहे आपल्या टेलर चांगला करून देते घरी शिवला तर अभय अजून किती दूर आहे बे अभय आता जवळच आहे ना थांब ना आभे किती नेतेस किती मोठी जागा चालू झाली बे मला वाटलं का जवळच आहे किती दूर नेतेस का अजून बापा तू अभे जवळच आहे ना चल ना बे बरा झाला त्या निर्मला वहिनीला माहित नाही झाला बापू नाही तर झाला आमचा पिचास करत होती ते आभे नाही माहित हो ना चल ना हो चलो चलो होसा असा हा की दूर आणला तू बाप रे कमी दूर चालवत आणलास पाय दुखून गेले सपा आभे नुसते आंब्यासाठी एवढ्या दूर आणलास बापू मला रस्त्याची ती इच्छा तुझी होती बे आबे तर दोस्तासाठी आलास तर का झाला कधी कधी मी तुझ्या इच्छा पूर्ण केला हो कायच्या इच्छा पूर्ण केल्यास बी तू माझ्या अभे कधी कधी तू सोनू भेटायला जात होतास तर मी नेऊन नव्हतो देत का तुला अभे ते तर साधी गोष्ट झाली बे हो म्हणजे का तर साधी गोष्ट झाली या वयात पोरगी पटणी म्हणजे कमी भाग्याची गोष्ट का बे हो बरा झाला घे अभे आता गोष्टीच नको खपाल जरा भका भका आंबे तोड चल घरी अभे पण आंबे व हात कसा पुरण अरे हे आणला नवीन सापड तू अभे लेखा पहिलाच सांगायला पाहिजे होता ना काळीकिडी घेऊन नसतो आलून काय कधी अरे सुचलाच नाही रे भाऊ बर बर काहीच नाही हो तू नाही का टणक उभा आहे तुझ्या डोशी उभा होतो नाही का आंबे तोडतो बघा बघ तू नाही का उभा राह जसा आहेस तसा मान फक्त लचकू नको देऊ मन तोडताड करून झाल्या एच निस राहते जमास राहते ठीक आहे जमल ना आभे हो जमते बे पण सांभाळून बे बाप्पा तू बारीक बुरिक दिसतेस पण तुझा वचन बहुत आहे आभे कायचा वचन बे आभे वचन नाही वजन वजन आभे तर मग पहिलं का आलं वचन म्हणलास आभे वजनच म्हणलो ना मला माहितच आहे तू बहिरास आहेस अबे बो झाल्या तुझ्या गोष्टी जरा चल जरा पहिले तोडून टाकू ठीक आहे चल चल अबे दिव्या लवकर लवकर कर बे माझी मान कशीच का लागत आहे अभे तर आता भगभग तर दे दसकावतीस काय पाच मिनिट उभा तर आहे हा आता तोडून झाला पाय हा फेक मग खालत अबे परब्या कोणी येत बीत नशेत बे अबे आता कोणी का काय शे तू तो भगभग तोड आता आपण एवढ्या दूर आलो तर का भेवासाठी आलो का अबे हिम्मत हे मरदा तो मदत हे खुदा चल भग भग तोड बर बर भाऊ तोडतो बर मग होईल ना एवढ्या आंब्याचा रस आता अभ्या आरामात होते ना तू जास्त आंबे मला लागत नाही मी आमच्या घरचे जास्त पेते नाही तुम्हीच फेवा मस्त ढोकसा पाच आंबे शिवायचे जास्त नको देऊ वा भाऊ मित्र असावा तर तुझ्यासारखा हो दारे तिकडे मस्त दमसवाल भेटते म्हणून मित्र म्हणतेस मी जास्त आंबे ठेवतो म्हणलो असत का आता मित्र माझा सूत्र अभे दोस्ती यारी मंदी होते ना आता चल ना हा जमा कर आंबे एवढी चलो हा चलो चलो अभे परब्या ना आता जातानी नाही का चढ्याच्या पारीने जाऊ म्हणजे ती निर्मला वहिनी बसून राहते तिथे जर आपण दिसलो घेसलो ना झाला आमच्या आंबे सापटले ना आम्ही गेलो झाला मेलून मग अभे हो मग का तब्य ते ती बसून होती आम्हाला पाहिलं गेलो ना मग झाला हो म्हणून नाही का आपण तळ्याचा जाऊ म्हणजे भेटून आपण तिला ठीक हो, हो, आहे ठीक आहे महा बाप्पा कोठून आणल्या तुम्ही एवढे मोठे आंबे माझ्या बापरेगा शेंद्री शेंद्री पिवळे पिवळे आंबे मस्त गोड असतील वासे मस्त येत आहे माझ्या बापरेगा अजी कोठून भेटले जी तुम्हाला हे एवढे मोठे आंबे हो म्हणजे का तर फुकटच भेटत अरे जाऊन आणा लागला तोडा लागला मग आजी हो आणल्या पण कोठून आणला हे तर सांगा अजी आम्ही कुठूनच सांगून नजी बहिणी तुम्हाला का काय तुम्ही चुपचाप प्राण रस बनवायचं काम करा त्याचं काम करा गुटू गुटू असे काउन करता तुम्ही चोरी लपीच्या गोष्टीवाणी काउन करता सांगत न सा, हा अरे हे मोठा आला होता विकालला पन्नास रुपये किलो ना घेतलं मस्त बाप रे एवढे चांगले आम्ही पन्नास रुपये किलो मस्त परवडले मग हो बापा बापा बाबा बायचे जातीला आता पन्नास रुपये म्हणजे कमीच वाटते आता बायाचे जातो ना हो त्याच्या भेमट्याच निष्ठ्या कात्राला पन्नास शंभर रुपये लागतात अरे हेड तरी की का बापूजी तुम्ही अजित मग पन्नास रुपये लागले ना बरं बरं लागले तर लागले लाग या बरं बापूजी तुम्ही इकडे या बरं आणि तुम्ही या जी इकडं बापा काय जी मै तो आरती उतारू रे नवरो बाबा की मै तो आरती उतारू रे दिवाकर बापूजी की जय जय दिवाकर बापूजी जय माझे नवरो बा तुम्ही आणल्या आंबे चांगले बहुत चांगला काम केल्या तुम्ही आणल्या मस्त पिकले आंबे बहुत चांगला काम केल्या जय 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 दिवाकर बापूजी जय 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 माझे ना बरोबर तुम्ही आणल्या मस्त आंब्या मस्त आंब्या जय 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 अरे तुझा काव कसा हा ते नाही तिकड आरती बिरती टिक्का मी जे ती करते ती आरती आणलं मस्त दिवा तिकडे काकू कापूर बिपूर जा तिकडं बैताळ खोपडीस बाय काय हो ना बेटा हा जाबे दिव्या तू आंबे ने आपले अबे परब्या तुझा झगडतानी आवाज वेगळाच येते बे अबे वो मेरी स्टाईल है जा तू अपने अपने हिस्से के आंबे ले जा फिर मुझे बोलेगा की इतने दे और उतने नहीं दे अबे तू टेंशन न घेऊ ना माझ्या घरचे रसच किती पेते तू अगाऊ ठेव आंबे माल लोक सांगू ते हा बर बर ठीक आहे मा बापू कुठून आणलास रे एवढे मोठे आंबे रे एवढे चांगले आंबे मस्त बढिया बाप रे गा कुठून आणलास रे अबा आई डग्गा होता ना विकायला घेऊन आणलो ना पन्नास रुपये किलो चे बापरे कोटी आला रे खोटे डग्गा होता रे मला तर माहित नाही झाला ना गावातली हरे खबर मला माहित होती डग्गा कान नाही माहित झाला अबा घरातल्या घरात राहिशील तर कस कसं माहित होणार आहे तुला थोडस हिंडत फिरत राहायला माहित होते गावात कोण आला आणि कोण नाही आला तू राहीशील घरातल्या घरात ना गरात गरात तुला का माहित होणार आहे बर बर ठीक आहे ठीक आहे हा आई चांगले दुधाकर आंबे लवकरात लवकर दुधाकर चांगले माकव आणि नाही का गडे गडे असतील तर चांगला नाही का रस बनवून टाका अंदरच्या अंदर पिचक पाचक करून आणि बड्या नाही का रस काढून ठेव मी आता किराणा दुकानात जातो बड्या विलायची साखर गिकर घेऊन येतो एक नंबर बनव हो रे बापू हो मा हो तुझ्या बाबालाही येऊ दे मस्त त्याला आवडेल रे बापा रस पहिल्यांदा सो हो या वर्षी नाही तर मागच्या वर्षी पासून आता कुठला का मदत हो आता आंब्याच्या घातीस आंब्याचा रस भेटेल ना का माझा हो का काही भेटायला कहाचा तुझा रे अब माझा माझा तो नाही का फ्रीज मध्ये राहते पिवऱ्या बाटली मध्ये दुकानामध्ये पेवाचा व असा असा तो पिवरा पिवरा दिसते तो सरबत दुकानामध्ये भेटते तो हा वाला तो, तो कधी भेटते पावसाळ्यातही असेल तरी भेटते मग ते, ते कोल्ड ड्रिंक्स कधी भेटते हात ताजा आहे ना हा किती बड्या राहते यालाच पिण्यात मजा राहते मग ठीक आहे ठीक आहे मग मी बिलायची घेऊन येतो ठीक आहे हो जामा बापू मी बड्या रस काढून ठेवतो हो ठीक आहे ठीक आहे जाऊन येतो मी आंब्याचा रस पुरे अरे वा तल्लीन झाला मस्त बड्या रस बनवली जे तू खरं तुझ्या हाताल गोड्या रे बाबा हो ओ। ओ, आता खावाच्या नावाने लाडी गोडी आणि मग झगडाला मस्त मग झगडता तर मस्त येते मग तुम्हाला आता एक महिना झाला झगड लोक सांग मी तू अशी ना आता झगडत नसो तरी तू तशीच म्हणतेस मला आंब्याच्या रसामध्ये आहे रे थोडीशी विलायची नाही का जास्त झाली विलायची नाही का थोडीशी कमी टाकायची होस अजून बड्या लागला असता रसमन बराबर कोटी खोट काढता बरोबर झाला ना पोटात अरे हो पण थोडीशी जराशी विलायची कमी टाकली असतीस तर बड्या लागला असता म्हणलो पाय आता कमी टाकली असतेस तर वरतून सोडू शकत होतीस पण आता जास्त झाला तू का करशील मी नाही कर काहीस खावा चुपचाप आई एक नंबर रस बनवलीस का रस बनवतेस तू बापरे का फक्त थोडीशी आहे ना विलायची कमी झाली अरे कस कशी विलायची कमी झाली रे अब झाली आहे तू पेऊन पाय रस ओ, हो पण कमीच पाहिजे ना जास्त झाल्या मग चांगली नाही लाग ना अव जास्त पाहिजे जा, मग चांगली लागते बर पेऊन टाका आता काय का नाही हो हो ठीक आहे ना बाबा चांगला सांगते पुढे काय खराब नाही आहे त्या करच्या बायकोला तर बनवताच नाही अजिबात तुझ्या हाताला तर काहीच नाही जिकवत आहे मग मी पोरगी कोणाची हो देवीदास पाटलाची हो जरा हा पे रस पे आंब्याचा रस बनवलं निर्मला वहिनी कालही ना जाई बाप रे कुठले आंबे आणले डग्गा आला होता म्हणत होते बाप्पा आमच्या घरचे हो पन्नास रुपये किलो न घेतले असं असं डग्गा आला होता नाही मला का नाही सांगले मी घेतलो असतो दोन चार आता माहित राहते का तुलाही पाहिजे नाही पाहिजे म्हणून तुझ्या मनातला मना कोणाला माहित आता आम्ही सांगत राहून डग्गा आला असं सांगून दिलीस दिली घेऊन टाकलो असतो जाऊ दे आता उद्या गिद्या येतील ना तर सांगतो पाय आता उद्या मार्केट आहे उद्या येतेच गाडी हो सांगशील बाई नाही रसा घेसाल पण कापून खावाल तरी थोडा बड्या लागतील हो ना भाई ना ना ठीक ठीक आहे आहे शेंद्री शेंद्री आंबे होते शेंद्री शेंद्री आंबे होते, होते, होते। हा आता मला डाऊट येत आहे बापा कायचा थैला बिला पकडलास ना अबे पकडलं तरी थैला तुझा पांढरा माझा हिशोबच नाही ना बदला बुदलाचा मग तुझ्या आंबे माझ्या घरी माझे आंबे तुझ्या घरी आले अजून हा आता मला गेम समजून राहिला हा थांबा ना जाऊन पाहतो ना थांबा ना थांबा ना बाबा काव झाला निर्मला बाईनी हुपरा ये तू फुट आपल्या घरी जा बापा बापाल काव झाला वेळेवरच हो न जे बस तर चलो मलाही काम धंद्यात मी काही काम टेकरी हो का आपले काम तरी करत बसीन